नमस्कार मी आशिष जाधव झी हो, तासच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत राज्यातले काही नेते असे आहेत की कुठल्याही क्षणी कधीही ते बोलले की त्याच्या अनेक बातम्या निघतात त्यांच्या प्रत्येक विधानातून वेगळे अर्थ लावले जातात असंच एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पंचवीस वर्षांपासून आहे खास करून एकोणीसशे पंच्याण्णवपासूनचं हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा केंद्रस्थानीसुद्धा राहिलेला आहे आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी विरोधी पक्षनेते आणि सध्या भाजपचे खासदार असलेले नारायण राणे आहेत विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवसही आहे त्यामुळं आधीच त्यांना शुभेच्छा देतो कारण जेव्हा जेव्हा नारायण राणेंची मुलाखत घेण्याचा योग येतो तेव्हा तेव्हा नारायण राणे नेमकं समोरच्याला काय बोलतील कसं वागतील याचा अंदाज येत नाही त्यामुळे आधीच त्यांना मी शुभेच्छा देतो आहे नारायण राणे वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद आपल्याला धन्यवाद वाढदिवसाला शुभेच्छा दिल्याबद्दल कोरोनाचा काळ आहे तुम्ही सुद्धा लॉकडाऊन घरी झालेला आहात या एकूणच कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा बारकाईनं विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल ज्या पद्धतीनं कोरोनाची परिस्थिती हाताळली जाते ती बघता आहात तर त्यावरती तुमची पहिली प्रतिक्रिया ही नेमकी काय कोरोनाबद्दल जेव्हा बातम्या आल्या कोरोना व्हायरल भारतामध्ये सुरू झालेला आहे सुरुवातीला चीनमध्ये आला त्यानंतर भारतातही आला दे अनेक जगातील देशामध्ये हा कोरोना व्हायरल सुरू झाला आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी सुरुवातीला जी पावलं उचलली ती देशहिताच्या दृष्टीने जनतेच्या हिताच्या दृष्टीने लॉकडाऊन त्यांनी एकवीस दिवसाचा जाहीर केला चौदा एप्रिल पर्यंत लॉकडाऊन हा आहे अजूनही पाच दिवस बाकी आहेत हे उचललेल्या पावलामुळे आपल्याकडे मर्यादित कोरोना कोरोना व्हायरसचा परिणाम झालेला आपण दिसतो याचं श्रेय आमच्या पंतप्रधानांना जातं मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी उचललेल्या पावलांबद्दल कोरोना हे आलेलं संकट भारतात आहे जगावरही आहे त्याची काळजी घेणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे माननीय पंतप्रधानांनी केलेलं आव्हान त्याप्रमाणे प्रत्येकाने घरी राहणं आणि स्वास्थ्य सांभाळणं हे प्रत्येकाचं काम आहे भारतामध्ये आतापर्यंत दोनशे एकोणतीस मृत्यू झालेले आहेत महाराष्ट्रातही अठ्ठ्याण्णव झाले मुंबईत चोपन्न झालेल्या आहेत ही संख्या पाहता ही संख्या वाढू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं याचं राजकारण कोणी करता कामा नये देशातील सत्तारूढ पक्षाला विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी साथ करणं आवश्यक आहे एक क्रीटा कर क्रीटा टीका करण्याचा हा करण्याची ही वेळ नाही आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे टीका करू नका मार्गदर्शन करा आणि सहकार्य करा तरच हे संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो तोंड देऊ शकतो असं मला स्वतःला वाटतंय महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे कोरोनासाठी आपण सामोरं जायला पाहिजे सरकारने परिस्थिती हाताळली पाहिजे प्रशासन ज्या प्रकारे प्रशासनावर अंकुश ठेवला पाहिजे होता तो मला दिसत नाहीये सगळेच मुख्यमंत्री सगळी सत्ता केंद्र आपापल्या परीने वागतायत आहेत आणि त्यामुळे मुंबईची मृत्यूंची संख्या जी वाढलेली दिसते त्याला कारण तेच आहे रुग्णांची संख्या वाढलेली मुंबई दिसते त्याला कारण हीच आहे की आपण योग्य रीतीने कोरोनासाठी सामोरं गेलं नाही आपण योग्य रीतीने कोरोना व्हायरलला सामोरं जाऊन सांभाळलं पाहिजे होतं ते त्या प्रमाणात सांभाळलं गेलं नाही पण मी आभार मानेन आमच्या महाराष्ट्रातील आणि देशातील डॉक्टर नर्सेस पोलीस या सर्वांनाच आरोग्य खात्यातील विभागांना आणि पोलीस खात्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईन त्यांच्या सहकार्यामुळे जे काही यश प्राप्त झालं आहे या संकटाला तोंड देण्यासाठी त्यांचं श्रेय सर्व या सर्वांकडे जातं असं मला वाटतं आणि म्हणून यापुढे आपल्याला चौदा एप्रिल नंतर पुढील परिस्थिती काय असेल याचा अंदाज घेऊन आपल्याला माननीय पंतप्रधान मार्गदर्शन करतीलच पण सर्वांनी कोरोना हे संकट जाण्यासाठी आपलं कर्तव्य पाळणं स्वतःचं स्वास्थ्य सांभाळणं आणि घरी राहणं एवढं करणं आवश्यक आहे असं मला वाटतं तुम्ही आत्ताच म्हणालात की महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं परिस्थिती हाताळली जाते त्यामध्ये वेगवेगळी सत्ता केंद्र दिसत आहे जो तो आपापल्या पद्धतीनं अधिकारांची पूर्तता करत आहे किंवा त्यांची अंमलबजावणी करत आहे असं तुम्हाला का वाटत आहे प्रत्येक अधिकारी प्रेसशी प्रत्येक वेगळं बोलतो आहे वेगळी माहिती सांगतोय कोणी प्रेस समोर जातोय कोणी प्रेसला बोलतोय असं कधीच नव्हतं अशा प्रसंगी राज्याच्या प्रमुखांनी एक तर अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो यांनी बोललं गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यासारख्या व्यक्तीने प्रशासन स्वतः अशा प्रसंगी चोवीस तास हाताळणं आवश्यक आहे आता आपण पाहतोय प्रत्येक जण सभा घेतोय बैठका घेतोय कॉन्फरन्स घेत आहेत आणि प्रत्येक जण निर्णय जाहीर करतायत आज अनेक प्रसंग घडत आहेत ठाण्यामधलेली घडलेली घटना आपण पहा अनेक भागामध्ये मार्केट खुलली आहेत लोक गर्दी करतायत अनेक भागात कोरोना व्हायरल बद्दल काय निर्बंध घातले सरकारने असं वातावरण दिसत नाहीये ते असं असं असता कामा नव्हे असं मला वाटतं आणि त्यासाठी प्रशासनावर एक अंकुश ठेवून या योग्य रीतीने हाताळणं आवश्यक आहे असं मला वाटतं पोलिस यंत्रणा पोलिसांनाच मारजोड जो मार होते कुठे प्रशासन पोलिसांना मारजोड होते अनेक ठिकाणी औषध नाही आहेत अनेक ठिकाणी अन्नधान्य पुरवठा नाही होत उपासमार होते मुंबईसारख्या मुंबई शहरामध्ये अनेक महाराष्ट्राचे रुग्ण रुग्ण आणि नागरिक बाहेर आहेत येऊ पाहत आहेत त्यांची व्यवस्था होत नाहीये तक्रारी अनेक येत आहेत है, पण तक्रारीला आज तक्रारी करत बसणं ही वेळ नाहीये तर सहकार्य करण्याच्या भावनेतूनच मी या ठिकाणी म्हणेन की एकाच व्यक्तीने अन्य लोकांचं मार्गदर्शन घेऊन प्रशासन हाताळलं गेलं पाहिजे आणि प्रशासनावर योग्य अंकुश ठेवून आपण हे संकट कोरोना संकट संपवलं पाहिजे त्यासाठी सर्व पक्षांनी एक होऊन अशा वेळेला सहकार्य करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्ही म्हणालात की प्रशासन योग्य पद्धतीनं चाललं पाहिजे बघा संपूर्ण देशातच मुंबई काय महाराष्ट्र काय संपूर्ण देशातच लॉकडाऊन आहे कोणीही कुठून निघू शकत नाही कुठे जाऊ शकत नाही कारण महाराष्ट्रामध्ये जिल्हाबंदी आहे अशा एक प्रसिद्ध बिल्डर वाधवान जे एका घोटाळ्यात अडकलेले आहेत जे जामिनावरती सुटलेले आहेत ज्यांनी गेल्या आठवड्यात ईडीची चौकशी ते, ते त्याला सामोरे गेलेले नाही आहेत त्यांना मात्र सरकारी इतमामात व्ही आय पी ट्रीटमेंट देत गृह खात्याचे एक विशेष प्रधान सचिव स्वतःचं सो पत्र लिहीत त्यांना मुंबई ते खंडाळा आणि खंडाळ्यावरून पुन्हा महाबळेश्वर पोहोचवतात या घटनेकडे कसं बघताय मी तर गंभीररीत्या या घटनेकडे पाहतो अशा संकटाच्या वेळेला नातं पाहिलं नाही पाहिजे संबंध नाही पाहिले पाहिजेत आपली आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभवायला पाहिजे होतं अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे वाधवान यांच्या मेहरबानी दाखवलेली आहे आणि त्यांना महाबळेश्वरला पोचवलं या बाबीकडे राज्याचे प्रमुख अतिशय गांभीर्याने पाहतील आणि योग्य कारवाई करतील असं मला स्वतःला वाटतं ही गंभीर घटना आहे अशा रीतीने मेहरबानी कोणावरही करता कामा नाही बरं आरोपी आरोपी असतात तर त्यांच्याकडे पाहताना सर्वसामान्य माणसाला एक न्याय आणि अशा लोकांना बिल्डर व्ही आय ना वेगळा न्याय हे असता कामा नाही आज मुंबईच्या काही भागातही आपण पाहाल लॉकडाऊन नाहीये असं का होत आहे तिथली पोलीस यंत्रणा काय करते हे सगळ्या गोष्टी पाहणं गांभीर्याने पाहणं आणि याच्यावर योग्य कारवाई करणं गरजेचं आहे असं मला वाटतं नारायण राणे तुम्ही सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होतात की गृह खात्यामध्ये मंत्रालयात बसणारे एक आय पी एस अधिकारी ज्यांना गृह खात्याचं प्रधान सचिव पद दिलं गेलेलं आहे का दिलं गेलेलं आहे विशेष प्रधान सचिव पद आय पी एस अधिकाऱ्याला म्हणजे अमिताभ गुप्ता यांना तर गृहमंत्री गृह खातं आणि डी जी ऑफिस म्हणजे पोलीस महासंचालकांचं कार्यालय पोलीस महासंचालनालय यांच्यामधला दुवा म्हणून ते काम करतात ही व्यक्ती मंत्रालयात बसते आणि ती आपल्या सहीनिशी आपल्या ओळखीनिशी पत्र देऊन सर्वांची नावं लिहून गाडींचे नंबर देऊन त्यामध्ये असं लिहिते की फॅमिली इमर्जन्सीसाठी हे माझे फॅमिली मेंबर्स असल्यासारखी जी लोकं आहेत त्यांना तुम्ही खंडाळा ते महाबळेश्वर सोडा म्हणजे जिल्हाबंदीचा आदेश हा कुठेही पाळू नका उलट त्यांना या स्तरावरचा एखादा आय पी एस अधिकारी जो विशेष प्रधान सचिव आहे गृह खात्यामध्ये जेव्हा असं पत्र लिहून शिफारस करतो तेव्हा खालची जी मंडळी असते सरकारी किंवा वेगवेगळ्या चेकपोस्टवर जे पोलीस मंडळी आहे ठिकठिकाणी जे तहसीलदार प्रांत असतील ते हदबल होतात आणि म्हणूनच मग हा प्रकार पुढं आला की आधी मुंबई ते खंडाळा नंतर खंडाळा ते महाबळेश्वर ते सुखरूप तिकडे गेलेले आहेत प्रश्न हा नाही की त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांना व्ही आय पी पास देऊन गेली गेलेली आहे प्रश्न हा आहे की जेव्हा देशात लॉकडाऊन आहे जेव्हा महाराष्ट्रानं त्यामध्ये आघाडी घेतलेली आहे असं आपण सांगतो आहे गृह खात्याची ही जबाबदारी आहे खास करून गृहमंत्र्यांची ही जबाबदारी होती की त्यांच्या नाकाखालच्या एका अधिकाऱ्यानं हा प्रकार केलेला आहे नारायण गुप्ताजीने स्वतःच्या अधिकारात ही परवानगी दिली आहे की त्यांना वरिष्ठांनी कोणी सांगितलं आहे याची चौकशी हो व्हायला हो पाहिजे एवढे यो, यो, आधी गुप्ताजी एवढे अधिकार वापरू हो शकतात लॉकडाऊन असताना स्वतःच्या मा, मान आमची घरची माणसं आहेत म्हणून फॅमिली फ्रेंड आहेत म्हणून त्यांना लॉकडाऊन म्हणून जाऊ द्या एक असं कसं म्हणू माझा मला स्वतःला संशय यांना कोणीतरी वरिष्ठ माणसानी ज्येष्ठ माणसानी सत्तेतल्या सांगितलेलं असणार त्याशिवाय यानी केलेलं नाहीये याची चौकशी व्हायला पाहिजे चौकशी होणं आवश्यक आहे असं मला वाटतं सगळेच गप्पा आहेत त्या या विषयावर कोण काय बोलत नाही आणि मी म्हणून तर मी म्हणालो ना सत्ता कोणाच्या हाती आहे कोण मुख्यमंत्री आहेत आणि कोण गृहमंत्री आहेत कोण एक माणूस गृहमंत्री नाहीये एक माणूस मुख्यमंत्री नाही आहे अ या सरकारची व्याख्या मी नंतर करेन कशी आहे ती आता मात्र कोरोनाचं व्हायरल सुरू असल्यामुळे कोरोना व्हायरल सुरू असल्यामुळे मी याचं राजकारण करू इच्छित नाही बोलण्यासारखं बरंच आहे ठीक आहे आज लोकांची जी अवस्था आहे राज्यातल्या लोकांची अवस्था आहे परिस्थिती आहे आज शेतकरी बघायना त्यांना सांगूनही काय मिळालं ना नाहीये फक्त घोषणा आम्ही हे करतो ते काही मिळालं ना नाहीये हाल अपेष्ट लोकांच्या चालू आहेत गरीबांना ज्यांच्या हातावर पोड होतं अशा लोकांना काय आज काय जेवतायत कुठे आहे शिवभोजन एक वेळा तरी मिळतंय का लोकांना पुरेसं सगळी चेष्टा चालली आहे मला याच्या राजकारणात जायचं नाहीये परंतु या बाबतीमध्ये म्हणून गुप्ताजींनी स्वतःच्या अधिकारात जरी परवानगी दिली असली तर तं, त्यांच्या पाठीमागे कोणीतरी त्यांना आदेश दिलेला आहे आणि त्यांना आदेश देऊन की यांना तिथपर्यंत पोचवा आमचे पाहुणे आहेत पाहुणे आहेत अहो या याच्यामध्ये कोणी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठा जरी असला तरी त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरच्या माणसांना अशी व्यवस्था नाही आणि करता येत नाही एवढंच मला सांगावं असं वाटतं नारायण राणे अमिताभ गुप्ता हे आय पी एस अधिकारी आहेत त्यामुळे डीओपीटी किंवा केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या अंतर्गत त्यांचा विषय येतोय त्यामुळे नाईलाज म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलेलं आहे आणि चौकशी सुरू केलेली आहे हे एवढं पुरेसा आहे की गृहमंत्री अनिल देशमुख हेच आता संशयाच्या भोवऱ्यात हो आहेत तुम्हाला काय वाटतं नाही मी सांगितलं ना नुसतं रजेवर पाठवून प्रश्न संपत नाही सत्तेचा दुरुपयोग गैरउपयोग होतो आहे आणि तो जे करताय त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे गुप्ताजींच्या पाठीमागे त्यांना आदेश देणारा कोण आहे कोणी केलं गुप्ताजींनी स्वतः केलं असेल तर बदली एवढी शिक्षा पुरेशी नाहीये आणि चौकशी होऊन खरंच त्यांना कोणी आदेश दिलेले असतील त्यांना करायला प्रवृत्त केलं असेल त्यांच्यावरही कारवाई होणं आवश्यक आहे असं मला वाटतं ठीक आहे ठीक आहे आपण कोरोनाच्या मुद्द्यावरती चर्चा करूया जेव्हा तुम्ही असं म्हणताय की मुंबई आज मुंबईची लोकसंख्या ही एक कोटी वीस लाखाच्या घरात आहे अशा वेळी मुंबईचा बहुतेक भाग हा झोपडपट्टीचा आहे किंवा दाटीवाटीचा आहे गजबजलेला आहे मुंबईतला बहुतेक भाग आज सीलसुद्धा झालेला आहे काही भाग तर आयसोलेटेड झालेला आहे क्वारंटाईन झालेला आहे अशा वेळी मुंबईमध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे प्रशासनानं ती पुरेशी आहे का महापालिका या संदर्भात खरंच गांभीर्यानं काम करते असं तुम्हाला आहे महानगरपालिका गांभीर्याने काम करत आहे प्रशासनाचे काही अधिकारी करत आहेत पण ज्या प्रमाणामध्ये माननीय पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं आणि कोरोनाबद्दल काळजी घ्यायला सांगितली त्या प्रमाणात महाराष्ट्र घेत नाही आहे केरळामध्ये पण रुग्ण आढळले पण केरळाने ज्या प्रकारे कोरोना व्हायरल हाताळलं त्याप्रमाणे महाराष्ट्रात तसं झालं नाही अनेक राज्यांनी कोरोना व्हायरल वाढू नये रुग्ण आढळू नयेत आढळलेल्यांना योग्य उपचार केले जावेत या दृष्टीने जे प्रयत्न झाले यंत्रणा राबवली गेली त्याप्रमाणे महाराष्ट्रात यंत्रणा दिसली नाही अनेक ठिकाणी त्यांना हॉस्पिटलमध्ये थे ठेवण्यात आलं काही ठिकाणी जेवण नाही काही ठिकाणी औषधं नाही आहेत औषधाचा पुरवठा योग्य होत नाहीये कितीतरी तक्रारी आहेत कितीतरी तक्रारी आहे आणि म्हणूनच मी सांगतो की योग्य प्रकारे अंकुश ठेवला गेला नाहीये मंत्रिमंडळ एक संघ नाहीये तीन पक्षाचं हे सरकार आहे प्रत्येक पक्षात भिन्न विचाराची माणसं आहेत परत तीन पक्षाचे मंत्री असलेले यांचाही एक विचार नाहीये आणि मुख्यमंत्री आता मी काय सांगणार मी का आता बोलू इच्छित ना त्यांच्याबद्दल पण मुख्यमंत्र्यांनी सगळी यंत्रणा आपल्याकडे केंद्रित करून हाताळलं गेलं पाहिजे फक्त खिडक्या उघड्या करा एसी बंद करा हे मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन एवढंच असता कामा नाही याशिवाय मुख्य सरकारी यंत्रणेवर अंकुश ठेवणं हे जरुरीच आहे ठीक आहे तुम्हाला असं म्हणायचं की धोरणात्मक निर्णय हे झाले पाहिजे हात धुवा आणि खिडक्या चालू ठेवा हे मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री नसतात यंत्रणा जवळपास साडे अकरा कोटी जनता महाराष्ट्रात आहे त्यांच्या जीविताचं रक्षण करणं या मुख्यमंत्र्यांचं काम आहे अशा वेळेला आपण वेळ किती देतोय कशा आधी देतोय मुख्यमंत्री याचा विचार करायला पाहिजे त्यावर जायचं नाही मला एवढंच म्हणायचं आजच्या प्रसंगी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षित ठेवायचं काम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे यंत्रणा हाताळून आपण रुग्णांना वाचवणं आणि रुग्ण न वाढणं यासाठी काळजी घेणं हे काम त्यांनी करावं आणि या चांगल्या कामासाठी आणि या कोरोना व्हायरलमधून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो नारायण राणे अलीकडेच म्हणजे दोन दिवसांपूर्वी शरद पवार असतील किंवा शिवसेनेचे खासदार संजय राऊत असतील या दोघांनीही अशी टीका केलेली आहे की राज्यपालांच्या माध्यमातून किंवा त्यांच्यामार्फत समांतर सत्ता केंद्र महाराष्ट्रामध्ये उभी केली गेली आहेत आणि एकीकडं आता अधिकारी मग ते जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील त्यांना कळेन असं झालं आहे की कोणाचे निर्देश पाळायचे राज्य सरकारचे म्हणून मुख्यमंत्र्यांचे पळायचे की राज्यपाल काही वेगळे निर्देश असतील तर याचा काय मेसेज त्यांच्यामध्ये जातोय आणि एक चुकीचा पायंडा हा घातला जातोय असे आरोप झालेत हे बघा आरोप करायला काय जात आपल्याकडून काम होत नसेल केलं जात नसेल अंकुश ठेवू शकत नाही आता बाहेर गेल्यानंतर हे अपयशाचं खापर कोणाच्या तरी माथी मारायला पाहिजे हे प्रश्न संजय राऊत आहेत ते कोण आहेत त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत ते का नाही हे बोलत संजय राऊत का बोलत आहेत आता शरद पवार साहेब बोलतायत पण पवार साहेब एवढे ज्येष्ठ आहेत की त्यांना मला म्हणजे त्यांना माहिती आहे की राज्यपाल हस्तक्षेप केव्हा करतात किंवा राज्यामध्ये योग्य उपाययोजना कायद्याचा वापर योग्य रीतीने होत नाही असं दिसल्यानंतर हस्तक्षेप करणार त्याशिवाय हस्तक्षेप करणार नाही आता तुम्ही जर एखाद्या माणसानी टीका केली म्हणून त्याला घरात आणून बेदम मरपरण मारणार असाल कायदा हातात घेणार असाल तर सत्तेचा दुरुपयोग नाही का मग अशा वेळेला राज्यपालाने हस्तक्षेप नाही करायचा का बरं संजय राऊत का बोलतात मला कळत नाही ते खासदारापलीकडे त्यांना कुठलं पद आहे का लिगल ॲडवायझर मुख्यमंत्री आहेत का का त्यांनी त्या प्रतोदाचं काम दिलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना का ऑथॉरिटी काय त्यांच्याकडे जितेंद्र आव्हाड जे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत त्यांचे काही कार्यकर्ते हे अटकेत गेलेले आहेत मारहाण प्रकरणावरनं वेळी त्यांच्याही राजीनाम्याची मागणी भाजपनं केलेली आहे तुमची स्वतःची काही मागणी आहे का या प्रकरणामध्ये कारण या प्रकरणामध्ये हे चुकलं आहे मंत्र्या समक्ष कोणाला मारहाण झाली ही टीका झाली पण काही अशी वेगळी मागणी आहे का की जेणेकरून एक मेसेज जाईल कारण मारहाण ज्या पद्धतीनं घरी आणून केली गेली असा आरोप झालेला आहे प्रकरण गंभीर आहे हो याच्यावर मी तर म्हणालो मी स्वतः आता तुम्हाला म्हणालो गंभीर प्रकरण आहे आणि म्हणून माननीय राज्यपाल हस्तक्षेप करत असतील ते चुकींचे नाही आहेत राज्यपालांचे अधिकार राज्य माननीय राज्यपाल राबवतात अधिकार या बाहेर नाही जो त्यांना अधिकार दिलाय राज्यपालांना तो राबवतोय याच्या अगोदर काय नाही सांगितलं की राज्यपाल हस्तक्षेप करतायत म्हणून आत्ताच का अशा प्रसंगी संकट प्रसंगी राज्यपालांना ज्या काही अयोग्य गोष्टी वाटतात त्या हस्तक्षेप करणारच याचा अर्थ राज्य व्यवस्थित चालत नाहीये राज्य प्रमुख हाताळत आहेत नक्की मुख्यमंत्री राज्याचं कोण आहे हेही कळत नाहीये राज्य मंत्रिमंडळानं अशी शिफारस केलेली आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार बनवण्यात यावं त्यांच्या नावाची शिफारस मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन राज्यपालांना काल केलेली आहे तुम्ही याकडं कसं बघता कारण सत्तावीस मेपर्यंत जर का उद्धव ठाकरे आमदार बनले नाहीत कुठल्याही सभागृहाचे तर हे सरकार गडगडू शकतं म्हणून हातघाईवरती येऊन राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला ही शिफारस केली पण मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन शिफारस करणं याकडं कसं बघताय ही पहिलीच घटना माझ्या माहितीप्रमाणे आहे खरं म्हणजे माननीय राज्यपालांना भेटून कोणी ज्येष्ठ नेत्याने भेटून सांगितलं असतं तरी ते शक्य झालं असतं त्यांनी आमदार व्हावं कुठल्याही मार्गाने आमदार व्हावं किंवा याच्यानंतर राजीनामा देऊन परतही काही मार्ग आहेत कायदेशीर तरतुदी आहेत त्याचंही अवलंबन करावं त्यांनी मुख्यमंत्री राहावं याबद्दल मला काही दुमत नाही माझं काही मत नाही पण माननीय राज्यपालांनी घेतलेले निर्णय हे अंतिम निर्णय असले पाहिजे त्याच्यावर टीका करता कामा नये असं मला वाटतं आणि त्यांनी घेतले निर्णय योग्य आहेत मंत्रिमंडळाने घेतला निर्णय नवीन नवीन पायंडे पाडले जात आहेत कधीच त्यांना पायंडे नव्हते महाराष्ट्रात प्रशासकीय व्यवस्था किंवा स्थिती आजच्या सारखी कधीच नव्हती किंवा अशा प्रकारे अनेक सत्ता केंद्र कधीही निर्माण झाली नव्हती ही पहिलीच घटना आहे कुठलाही मुख्यमंत्री झाल्यानंतर मला हे माहीत नाही मला मी हे उत्तर देऊ शकत नाही असं कधी आमच्या ऐकिवात नव्हतं महाराष्ट्राला मुख्य सचिवांपासून अनेक प्रधान सचिव अनेक सेक्रे सेक्रेटरी अधिकारी आहेत त्यांचं मार्गदर्शक घेऊन सरकार चालवलं जातं पण नवीन पायंडे नवीन प्रथा नवीन नवीन काही गोष्टी अनुभवायला मिळतात पाहायला मिळतात हे महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने जनतेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही असं मला वाटतं कोण मुख्यमंत्री असावा कोण नसावा हा माझा प्रश्न नाहीये पण मला असं वाटतं की एवढ्या काळामध्ये या गेल्या पाच सहा पाच एक सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र किमान पाच वर्ष तरी मागे गेलेला आहे अशी स्थिती आज आहे प्रशासन अस्तित्वात नाही अधिकारी मी स्वतःला वाटेल त्याप्रमाणे काम करतायन मी करेन तो कायदा मी सांगेन तो कायदा याप्रमाणे मनमानी कारभार करता आहेत भ्रष्टाचारांनी तर कळस गाठलेला आहे अशा रीतीने हे राज्य पिछाडीकडे चाललंय अधोगतीकडे चाललंय हे पाहत नाही एवढंच मला सांगा असं वाटतं शेवटचा प्रश्न विचारतोय की चौदा एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन आहे पण संकेत असे मिळत आहेत की लॉकडाऊनचा काळ हा वाढू शकतो तुम्हाला काय वाटतं लॉकडाऊन कशा पद्धतीनं शिथिल झाला पाहिजे किंवा संपला पाहिजे किंवा काय वाढला पाहिजे नाही हा माझा प्रश्न नाही आहे माननीय पंतप्रधानांनी त्यावेळेलाच सांगितलं की लॉकडाऊन जे केलेलं आहे चौदा एप्रिल पर्यंत पुढील वाटचालीसाठी आतापर्यंत लॉकडाऊन मध्ये काय परिस्थिती निर्माण झाली किती फायदा झाला किंवा काय निष्पन्न झालं याचा आढावा घेतल्यानंतर पुढच्या वाटचालीबद्दल संदेश दिला जाईल मार्गदर्शन केलं जाईल असं माननीय पंतप्रधानांनी सांगितलंय त्याप्रमाणे पंतप्रधान चौदा तारीखच्या अगोदर मार्गदर्शन करतील या लॉकडाऊनचा फायदा कितपत झालेला आहे पुढे करणं योग्य आहे की अयोग्य आहे हे योग्य अभ्यास करून याच्यावर निर्णय घेतला जाईल आणि मला वाटतं त्या निर्णयाची वाट, वाट पहावी तोपर्यंत कोणी वैयक्तिक मत देण्यामध्ये दे, चालू राहावं राहू नये याच्या वैयक्तिक मत देऊ नये असं मला वाटतं नारायण राणे तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत जी चोवीस तासला दिली त्याबद्दल धन्यवाद हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी विरोधी पक्ष नेते सध्या भाजपचे खासदार नारायण राणे नारायण राणे जेव्हा बोलतात तेव्हा अनेक बातम्या निघतात हे मी सुरुवातीलाच म्हणालो होतो आत्ताही त्यांनी अनेक ब्रेकिंग न्यूज ह्या दिलेल्या आहेत कधी नव्हे ते घणाघाती टीका पहिल्यांदा गेल्या सहा सात महिन्यात ठाकरे सरकारवर कोण्या नेत्यानं अशा शब्दात केली असेल ती आज केलेली आहे हीच आजची एक मोठी बातमी आहे इथेच थांबतोय पात्राजी आधी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे